आज आपण कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील दुसऱ्या कोर्सच्या उर्वरित स्टेजेसबद्दल माहिती घेऊ. या स्टेजेस आहेत आर्टिस्ट डीबगिंग, बी कंडिशनल्स, फ्लॅपी बर्ड, प्ले लॅब आणि आर्टिस्ट नेस्टेड लूप्स. आर्टिस्ट डीबगिंग या स्टेजमध्ये स्क्रीनवर एक आकृती दाखवली जाते. ही आकृती अपूर्ण असते आणि ती आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोडमध्ये काही सुधारणा करायची असते. तर दिलेला कोड वाचून त्यामध्ये तुम्हाला उरलेला भाग जोडून ती आकृती पूर्ण करायची असते. त्याच्यानंतर बी कंडिशनल्स या स्टेजमध्ये तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट्स वापरण्याबद्दल माहिती मिळते. तर फ्लॅपी बर्ड या स्टेजमध्ये फ्लॅपी बर्ड या नावाचा एक छोटासा गेम कसा बनवावा याच्याबद्दल माहिती दिली जाते. त्याच्यानंतर प्ले लॅब या स्टेजमध्ये तुम्हाला एक छोटेसे ॲनिमेशन बनवता येते. याच्यामध्ये स्क्रीनवर वेगवेगळ्या कार्टून्सना निवडून त्या कार्टून्सच्या हालचाली नियंत्रित करू शकता. तसेच ते कार्टून्स एकमेकाशी कसे इंटरॅक्ट करतील हे देखील तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर याची माहिती तुम्हाला प्ले लॅब या स्टेजमध्ये मिळते. दुसऱ्या कोर्सचा शेवटचा स्टेज आहे आर्टिस्ट नेस्टेड लूप्स. याच्यामध्ये नेस्टेड लूप्स वापरून वेगवेगळ्या आकृत्या कशा काढता येतील याची माहिती आपल्याला मिळते. या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रामिंगचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर आकृत्या काढण्याबद्दल माहिती मिळते. तर अशा प्रकारे हा दुसरा कोर्स इथे संपतो. या पुढील व्हिडिओमध्ये आपण कोड डॉट ऑर्ग मधील कोड स्टुडिओमधील तिसऱ्या कोर्सला सुरुवात करू.